सगळ्यात महत्वाचा त्यांनी जो निर्णय घेतला की ज्या निर्णयामुळे कर्पूरजी ठाकूर सर्वसामान्य लोकांना आपलेसे वाटले बहुजनांना आपलेसे वाटले तो निर्णय म्हणजे ओबीसी आरक्षण तो विषय नेमका काय आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या दरम्यान बिहार सरकारने कर्पूरजी ठाकूर मुख्यमंत्री होते त्यांनी मुंगेरीलाल कमिशन नेमलं ही तरतूद भारतीय संविधानामध्ये तीनशे चाळीसाव्या कलमानुसार आहे मुंगेरलाल कमिशन नेमणे एखादा आयोग नेमण्याची आणि त्याच्या तरतुदीनुसार मुंगेरलाल कमिशन नेमण्यात आलं आणि हे कमिशन या देशातल्या मागासवर्गीय जातींचा अभ्यास करून त्यांना सुधारणा करण्यासाठी शिफारसी करणार होत मुंगेरलाल कमिशन एकोणीसशे त्र्याहत्तर साली त्यांचा सा अहवाल सादर केला तो अहवाल त्यावेळच्या सरकारने स्वीकारला नाही कारण त्यावेळी कर्पुरी ठाकूर मुख्यमंत्री नव्हते एकोणीसशे अष्ट्यात्तर साली परत कर्पुरी ठाकूर मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन वर्ष मुख्यमंत्री होते त्यावेळी परत मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सवर्णांचा विरोध पत्करून उच्चवर्णीय जातींचा विरोध पत्करून मुंगेरलाल कमिशन ज्या शिफारसी केल्या होत्या त्या शिफारशी स्वीकारल्या काय होत्या त्या शिफारशी त्यावेळी मंडल आयोग नव्हता मंडल आयोग एकोणीसशे एकोणऐंशी साली मोरारजी देसाईनी स्थापन केलं मंडल आयोगाच्या अगोदर एक वर्ष ओबीसींच्यासाठी मागासवर्गीय जातींच्यासाठी जा मुंगेरलाल आयोगानं ज्या शिफारशी सादर केल्या होत्या त्या ते शिफारशी कर्पूरजी ठाकूर यांनी स्वीकारल्या आणि त्या शिफारशीच्या अनुसरून ओबीसीना वीस टक्के आरक्षण लागू झालं देशामध्ये पहिल्यांदा ओबीसींना वीस टक्के आरक्षण लागू झालं आणि त्याच्यामध्ये त्या ओबीसीच्या जातीमध्ये दोन वर्ग केले एक मागास आणि दुसरा अतिमागास मागास, मागास प्रवर्गासाठी आठ टक्के आणि अतिमागास प्रवर्गासाठी बारा टक्के आरक्षण कर्पूरजी ठाकूरने राखीव केलं नाभिक समाज हा अतिमागास प्रवर्गामध्ये बिहारमध्ये येतो बारा टक्क्यामध्ये येतो फक्त एवढ्यासाठी नाही तर ईडब्ल्यू एस मागास मी सांगितलं ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकल विकर सेक्शन सवर्ण जातीमधल्या गरिबांना तीन टक्के आरक्षण त्यांनी जाहीर केलं महिलांच्यासाठी तीन टक्के आरक्षण जाहीर केलं असं सव्वीस टक्के आरक्षण कर्पूरजी ठाकूर यांनी एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणऐंशी साली बिहारमध्ये राव केलं प्रचंड प्रमाणामध्ये विरोध झाला आणि बरोबर त्याच्यानंतर एक वर्षानंतर मोरारजी देसाईनी बीपी मंडल नावाचं मंडल कमिशन नेमलं ते मंडल बिहारमधूनच त्यांनी बघितलं हे कर्पूरजी ठाकूरांनी जो काय निर्णय घेतला त्याचे काय परिणाम होतात आणि त्याला अनुसरून मंडल आयोगानं देशभर अभ्यास केला आणि ओबीसी साठी सत्तावीस टक्के आरक्षणाची शिफारस केली तिथे आधार त्यांनी घेतला ते होता बावन्न टक्के लोकसंख्येचा पण बिहारमध्ये साठ टक्के मागासवर्गीय जाती आहेत हे कर्पूरजी ठाकूर वारंवार सांगत होते आणि हे परवाच्या जातनिहाय जनगणनेमध्ये सिद्ध झालं बिहारी सरकारने जात जाती जनगणना केली त्याच्यामध्ये त्रेसष्ट टक्के मागासवर्गीय जाती यांची संख्या निघाली सौमे साठ असं कर्पूरजी ठाकूर म्हणायचे नितीश कुमार जे आत्ताचे मुख्यमंत्री आहेत लालू प्रसाद यादव नितीश कुमार हे सगळे कर्पूरजी ठाकूरांचे शिष्य आहेत कर्पूरजी ठाकूर यांनी बिहारमधल्या इंजिनियर लोकांना डायरेक्ट भरती करण्याचं एक कार्यक्रम घेतला होता आठ हजार इंजिनियर्सना नोकरी डायरेक्ट दिली होती त्यामध्ये एक होते नितीश कुमार इलेक्ट्रॉनिक इंजिनियर होते जे नंतर बिहारचे आता सुद्धा ते बिहारचे मुख्यमंत्री आहेत कर्पूरजी ठाकूर हे बहुजनांच्या किंवा आरक्षणवादी चळवळीमध्ये खूप मोठं नाव आहे वेळा नका होईना भारत सरकारनं भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला ही फक्त नाभिक समाजासाठी नव्हे तर समस्त बहुजनांसाठी या देशातल्या अभिमानाची गोष्ट आहे त्यांनी नाभिक समाजासाठी काम केलं असं आपण कधीच म्हणू शकत नाही कारण नाभिक समाजच नव्हे तर संपूर्ण मागासवर्गीय जातींसाठी त्यांनी आरक्षणाच्या माध्यमातून काम केलं आणि सर्वच जनतेसाठी शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी काम केलं कर्पूरजी ठाकूर विरोधी पक्षनेता असताना त्यांनी शिक्षण आणि कृषी क्षेत्रामध्ये एवढे प्रश्न विचारलेले आहेत की ते त्यांच्या नावावरती रेकॉर्ड आहे एवढा हुशार व्यक्तिमत्व ओजस्वी वाणी ज्याला म्हणतात तसं उत्कृष्ट वक्त वक्तृत्व असणारं व्यक्तिमत्व म्हणून कर्पूरजी ठाकूरांची ओळख आहे महाराष्ट्रातला जो नाभिक समाज आहे या नाभिक समाजाची महाराष्ट्र नाभिक महामंडळ जी संघटना आहे ह्याची मुहूर्तमेढ ह्याची सुरुवात कोल्हापूरमध्ये झाली आणि त्यावेळी कर्पूरजी ठाकूर प्रमुख पाहुणे होते त्यांच्या हस्ते नाविक समाज संघटनेची स्थापना महाराष्ट्रामध्ये झाली कर्पूरजी ठाकूर कर्पूरजी ठाकूरांसारखं होणं कर्पूरजी ठाकूर होणं हे आपल्यासाठी फार कठीण आहे कारण ती मानसिकता की अमुक हे महाराष्ट्राचे कर्पुरी ठाकूर आहेत माझी विनंती आहे सगळ्यांना कर्पुरी ठाकूर होणं एवढं सोपं नाही कर्पुरी ठाकूरांचा जीवन प्रवास जर बघितला तर एवढ्या हाल अफेष्टामधून एवढ्या उंचीवरती जाणं आणि सर्वसामान्यांच्यासाठी काम करणं कुठलाही स्वार्थ न ठेवता काम करणं कुठलाही लोभ न ठेवता काम करणं हे आजकाल कोणाला शक्य नाही त्यावेळी नाभिक समाजातील समस्त बांधवांना माझी विनंती आहे महाराष्ट्रातील जनतेला आपल्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये कुणालाही कर्पूर कर्पुरी ठाकूर म्हणून ओळखलं जाऊ नये कर्पुरी ठाकूर एवढं सोपं नाही कर्पुरी ठाकूर हे नाभिक समाजामध्ये जन्माला आले आणि नाभिक समाजाचा गौरव त्यांनी वाढवला हेच नाभिक समाजासाठी खूप आहे आयुष्यामध्ये घटना आपल्याला आपल्याही खूप घडत असतात अवहेलना होणारे प्रसंग आपल्याही आयुष्यामध्ये घडत असतात पण आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या अवहेलना होणाऱ्या प्रसंगावरून आपल्या आयुष्याला जर कलाटणी मिळत नसेल तर आपण कर्पुरी ठाकूर होऊ शकत नाही आपण महात्मा फुले होऊ शकत नाही अशा छोट्या प्रसंगामधून स्वतःच्या स्वाभिमानासाठी स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आणि तो आत्मसन्मान सर्वसामान्यांच्या जिवंत ठेवण्यासाठी सर्वसामान्यांना आत्मसन्मान बहाल करण्यासाठी आयुष्यभर व्य कष्ट व्यचणारे लोक त्यांचा जीवन प्रवास जर बघितला तर त्यांची उंची गाठणं हे आपल्यासारख्या सामान्य लोकांना शक्य नाही म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की कर्पुरी ठाकूर हे भारतरत्न दिल्यामुळे सर्वसामान्य लोकांच्यामध्ये आता चर्चेला आले आपण सर्व नाभिक समाज बांधवांचं कर्तव्य आहे की कर्पुरी ठाकूरांचा प्रवास कर्पुरी ठाकूरांचं काम सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे एकोणीसशे चोवीस साली त्यांचा जन्म झालेला आहे दोन हजार चोवीस सुरू झालेला आहे शंभर वर्ष झाले त्यांच्या जन्माला हे जन्मशताब्दी वर्ष आहे ह्या वर्षामध्ये कर्पुरी ठाकूर सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे त्यांचे विचार जतन करण्याचं आपण काम केलं पाहिजे कर्पुरी ठाकूरांचे एवढे चांगले चांगले गुण आहेत त्यातला एखादा गुण घेऊन काम करण्याची जबाबदारी आपली आहे आणि तो गुण घेऊन आपण नाभिक समाजाचं संघटन ओबीसीचं संघटन बहुजनांचं संघटन भक्कम करण्यासाठी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी त्यांचा आदर्श आपण घेऊयात आणि कर्पुरी ठाकूर यांचं नाव अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात अशी विनंती या ठिकाणी मी तुम्हाला करतो ओबीसी चळवळ भक्कम करण्यासाठी कर्पुरी सर ठाकूर यांच्यासारखी उदाहरणं ओबीसी चळवळीमध्ये देऊन त्यांच्या विचारांचा आधार घेऊन ओबीसी चळवळ आपण भक्कम करूयात ओबीसीचं संकट असलेलं आरक्षण वाचवण्यासाठी आज कुठल्या नावाखाली आपण एकत्र येऊ शकत नाही पण ह्या देशातला समस्त ओबीसी कर्पुरी ठाकूर यांच्या नावाने एकत्र येऊ शकतो आपल्याला अभिमान आहे की नाविक नाविक समझे नाविक समझे नाविक ते नाविक समाजाचे होते त्यांच्या विचारांच्या नेतृत्वानं संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी चळवळ भक्कम करण्यासाठी नाभिक समाजानं पुढाकार घ्यावा आणि ओबीसी आरक्षणावरती जे संकट आलेलं आहे ते संकट दूर करण्यासाठी आपण सर्वांनी खांद्याला खांदा लावून आपापसामधले आप मतभेद विसरून खांद्याला खांदा लावून आपण काम करूयात आणि आपलं ओबीसी आरक्षण टिकूयात हे जर ओबीसी आरक्षण टिकवलं किंवा भविष्यात सत्तावीस टक्क्याचं आपण बावन्न टक्के आरक्षण करू शकलो तर तीच खऱ्या अर्थानं कर्पुरी ठाकूर यांना श्रद्धांजली असेल आदरांजली असेल असं म्हणून कर्पुरी ठाकूर यांच्या ह्या जीवन प्रवासाविषयी बोलण्याची संवाद साधण्याची संधी आजच्या ह्या एक करोड नागरिक समाज ग्रुपच्या माध्यमातून मला मिळाली त्याबद्दल सर्व टीमचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि कर्पुरी ठाकूर समजून घेऊन कर्पुरी ठाकूर यांच्यासारखा आपण वागण्याचा प्रयत्न करूयात अशी विनंती करतो जाता जाता एक फक्त कविता आहे कर्पुरी ठाकूर यांची कुठेतरी इंटरनेटवरून मिळालेली आहे सदियों से था दूर थलक घनघोर अंधेरा राहो में कर्पूरी तब भरे उजाला इन खामोश निगाहों में जन जन बोले मन डोले हर दिन बोले जिंदाबाद जन नायक को याद करो तुम कर्पूरी को याद करो तुम धन्यवाद